पिछले कुछ दिनों से राष्ट्रवादी नेता धनंजय मुंडे और रेणु शर्मा का मामला गरमा रहा था, मगर रेणु शर्मा ने अचानक मुंडे पर लगाए गए आरोपों को खारिज करते हुए अपनी शिकायत वापस ले ली। इस मुद्दे पर शनिवार को राज्य के गृह मंत्री अनिल देशमुख ने कहा कि धनंजय मुंडे का मामला अब खत्म हो गया है, लोगों ने मुंडे के मामले पर राजनीति की है। आणि ॲफिडेविटमध्ये ऑलरेडी त्यांनी मान्य केलं आहे, काल आपण परत आपल्या मीडियाच्या माध्यमातून दाखवलं, याच्यामध्ये त्यांनी आपली केस मागे घेतलेली आहे। आणि माझ्यावर राजकीय दबाव पोटी मला अशी तक्रार काही लोकांनी करायला लावली होती अशा पद्धतीचं सुद्धा वक्तव्य रेणुका शर्माने केलेलं आहे, त्याच्यामुळे हा विषय आता संपलेला आहे। यामध्ये राजकारणाची आपली पोळी बांधण्यासाठी धनंजय मुंडेवर ज्या पद्धतीने आरोप करण्यात आले होते त्या बाबतीत आता रेणुका शर्माने जे आपला ॲफिडेविट केला आहे ते आता आपल्या सर्वांसमोर आहे।